नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, रेशन कार्डावर पैसे मिळणार आहेत, पण रेशन कार्डावर कोणत्या रेशन कार्ड लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत अद्याप हे रेशन कार्ड लाभार्थ्यांना माहिती नाही. तर सर्वच रेशन कार्ड लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत का? बरं, हे पैसे कधीपासून मिळणार आहेत? बरं, ते पैसे त्यानंतर त्या ठिकाणी पैसे मिळाल्यानंतर जे काय राशन मिळत आहे ते बंद होणार आहे का? बरं, हे रेशन कार्ड लाभार्थी जे आहेत, जे रेशन कार्ड लाभार्थी शेतकरी आहेत, अशांना हे पैसे मिळणार आहेत का? का जे काही ज्यांना काही शेती नाही अशांना, हे रेशन कार्ड लाभार्थ्यांना पण, जे काही बिगर शेतीवाले आहेत अशा रेशन कार्ड लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत का? असे अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवलेले आहेत मित्रा. बरं, तर हे समजा हे जे पैसे मिळण्याचा फॉर्म आहे तो हा फॉर्म कुठं भरायचा? जर ज्यांना काही पैसे मिळवायचे असतील तर हा फॉर्म कुठे भरायचा? हे सर्वच किंवा पिवळे रेशन कार्ड, अनेक दोन तीन कलरचे रेशन कार्ड आहेत, या सर्व रेशन कार्डांना हे पैसे मिळणार आहेत का? हे असे अनेक प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या वेळी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण की इथून पुढच्या पण नवीन नवीन राशन कार्डविषयी नवीन नवीन जे अपडेट येणार आहेत ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. त्यामुळं आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती साईडच्या क्लिक करा, इथून पुढचे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन येणार आहे. तर चला मित्रांनो, हे अनेक प्रश्नांचे उत्तरं आपण आजच्या वेळी सोडवूयात. चला, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता जी आर आहे. हा जी आर या ठिकाणी 20 जून 2024 आहे. या ठिकाणी तुम्ही वरच्या साईडला पाहू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व, तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL किसरी शिधापत्रकधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेले रकमेत सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर आहे. तर या जी आरमध्ये हा 20 जून 2024 जी आर आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेले APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमहा प्रति शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमहा प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य आणि ₹2 प्रति किलो गहू व ₹3 प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. आता सदर योजनेकरता आवश्यक असलेले अन्नधान्याची खरेदी किंवा शासनाच्या NONNFSA योजनेअंतर्गत गहू ₹22 प्रति किलो व तांदूळ ₹23 प्रति किलो या दराने येत होती. तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक 31/5/2022 व दिनांक 1/9/2022 पत्रानावे कळविले आहे की सदर बाब विचारात घेता शेतकरी या ठिकाणी शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी पहा की सदर बाब विचारात घेता जे काही शेतकरी योजनेतील लाभार्थी आहेत, शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजना संदर्भाधीन क्रमांक 2 वरील शासन निर्णयावे लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रकधारक, आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता APL केसरी शिधापत्रकधारक हे काय पॉईंट लक्षात ठेवा, शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रति महा प्रति लाभार्थी 150 इतका रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रतिवर्ष किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर
कॅश ट्रान्सफर ऑन फूड सबसिडी रूल्स 2015 तरतुदीनुसार प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर मित्रांनो, केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24 या रब्बी हंगाम 2024-25 किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेत वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष 2024-2025 देणे आवश्यक आहे. तर त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली पहा, खाली काय माहिती आहे. तर त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रकधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देण्यात येत असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. तर या ठिकाणी महत्त्वाची सूचना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. पुढं पहा, तर राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना एप्रिल 2024 प्रति लाभार्थी 170 इतकी रक्कम लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी. तर मित्रांनो, पहिलं होतं 100, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हे 170 आहे. आणि अगोदर जे सांगितलं होतं ते प्रति लाभार्थी 150 रुपये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. झूम करून दाखवतो तुम्हाला, प्रति लाभार्थी 150 रुपये सांगितलं होतं पहिलं, पण आता त्यात वाढ करून प्रति लाभार्थी या ठिकाणी 170 रुपये करण्यात आलेले आहेत. 170 रुपये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता झूम करून, प्रति लाभार्थी 170 रुपये. ते पण कधीपासून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माहे एप्रिल 2024 प्रति महा प्रति लाभार्थी 170 रुपये इतकी रक्कम लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी. त्यानंतर खालचा पॉईंट पहा, 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील APL केसरी शिधापत्रकधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रमाणभूत कार्यप्रणाली स्टँडर्ड ओपनिंग प्रोसिडर SOP तसेच इतर सर्वसाधारण सूचना संदर्भातील दिनांक 28 फेब्रुवारी 2023 शासन निर्णय देण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णय प्रमाणभूत कार्यप्रणाली स्टँडर्ड ओपनिंग प्रोसिडर SOP तसेच इतर सर्वसाधारण सूचना कायम राहतील. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नक्कीच माहिती समजली असेल की कोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला आणखी एकदा पॉईंट हे सांगतो की जे काही APL केसरी शिधापत्रकधारक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, APL केसरी शिधापत्रकधारक शेतकरी जे आहेत, लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 प्रतिमहा प्रति लाभार्थी 170 रुपये इतकी रक्कम लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात ट्रान्सफर होणार आहे. तर यांच्याकडे APL केसरी शिधापत्रिका असणार आहे. अशा शेतकऱ्यांना जे काय पात्र शेतकरी लाभार्थी आहेत अशा रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी प्रतिमहा एप्रिल 2024 170 रुपये त्यांच्या अकाउंटवरती जे काय त्यांचं आधार कार्ड लिंक आहे अशा बँक अकाउंटमध्ये हे पैसे 170 रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत. तर नक्कीच मित्रांनो, तुमच्या मनामधील नक्कीच प्रश्न सुटले असतील. भरपूर प्रश्न पडले होते, कोणाला हे रेशन कार्डचे पैसे मिळणार आहेत आणि कोणाला नाहीत मिळणार. तर आणखीन पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. तर मित्रांनो, असेच नवनवीन रेशन कार्डविषयी माहितीची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईडच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूयात अशाच नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा,